राज्याच्या अनेक भागात डोळे येण्याच्या साथीचा उद्रेक झालाय. आतापर्यंत राज्यात 1,87,000 डोळे आलेले रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या बुलडाण्यात असून त्यापाठोपाठ जळगाव, अमरावती आणि पुणे जिल्ह्यात रुग्ण आढळले. रुग्णसंख्येत वाढ होत असल्यानं आरोग्य विभाग सतर्क झालाय. अधिक रुग्णसंख्येच्या भागात घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं जात आहे. अमृत भारत योजनेअंतर्गत आज पंतप्रधान मोदींनी देशभरातील 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पाचं भूमिपूजन केलं. अमृत भारत योजनेअंतर्गत 2025 पर्यंत या सर्व स्टेशनचा कायापालट होणार आहे. तब्बल 24,470 कोटींचं हे प्रोजेक्ट आहे. राज्यातील अनेक रेल्वे स्थानकांचाही यात समावेश आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली. मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या रांगा लागल्या, त्यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक संथ गतीनं सुरू होती. रविवार असल्यामुळे वाहनांची संख्या वाढल्यानंही वाहतूक कोंडी निर्माण झाली. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा सध्या मृत्यूचा सापळा बनलाय. गेल्या 7 महिन्यात पालघर जिल्ह्याच्या हद्दीत तब्बल 200 अपघात झालेत. यात 95 जणांना आपला जीव गमवावा लागला. महामार्गावर असलेले अपघात प्रवण क्षेत्र, महामार्गावरील खड्डे, अनधिकृत कट, भरधाव वेगात चालणारी वाहनं अशा अनेक कारणांमुळे हे अपघात झालेत. सोलापूर जिल्ह्यातील भेण ग्रामपंचायतीनं वनविभागाच्या पाझर तलाव परिसरातील हजारो झाडांची विनापरवाना कत्तल केली आहे. ग्रामपंचायतीला पाझर तलाव दुरुस्तीचं काम मिळालं, मात्र ग्रामपंचायतीनं मंजूर झालेल्या जागेवर काम न करता वनविभागाच्या जागेवर काम सुरू केलं. त्यासाठी हजारो झाडं कापली जेसीबीच्या मदतीनं. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रशासनानं तातडीनं हे काम थांबवण्याचे आदेश दिले. कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणाला मोठी गळती लागली आहे. धरणातून प्रतिसेकंद 350 लिटर पाण्याची गळती सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील बागलाणच्या पश्चिम भागास वरदान ठरलेलं 772 घनफूट इतक्या क्षमतेचं केळझर धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय. धरणाच्या सांडव्यावरून आरंभ नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. केळझर धरण भरल्यानं आरंभ खोऱ्यातील शेती, सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटायला मदत होणार आहे. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशभरातील 508 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येतोय. यात सोलापूर विभागातील 15 स्थानकांचा समावेश आहे. या कामाचं ऑनलाईन उद्घाटन आज करण्यात आलं. सोलापूर रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणावर भर असणार आहे. त्यासाठी योजनेतून 58 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय. वाशिम जिल्ह्यातील रिसोड, मानोरा, कारंजा, मालेगाव तालुक्यातील शेतकरी वन्य प्राण्यांमुळे हैराण झालेत. नीलगाई, हरिण आणि रानडुकरांचे कळप शेतातील सोयाबीन, तूर, कपाशी पिकं फस्त करत आहेत. त्यामुळे नुकसान भरपाई बरोबरच वन्य प्राण्यांपासून संरक्षण मिळावं अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्री केलेल्या शेतमालाला 24 तासात रक्कम देण्याचे आदेश पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलेत. नाहीतर कारवाईला तयार राहण्याचा इशारा त्यांनी बाजार समित्यांना दिलाय. शेतमालाचे पैसे 8 दिवसांनीही मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. त्यानंतर मंत्र्यांनी हे आदेश दिले. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर पुणे मावळ लोकसभेची मुख्य निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष बांधणीवर भर देताना प्रमुख नेत्यांना लोकसभा जागांची जबाबदारी दिली जाते. कर्नाटकात हा प्रयोग राबवण्यात आला होता. त्यात प्रणिती शिंदेकडे जबाबदारी असलेल्या मतदारसंघात पक्षाला प्रचंड यश मिळालं होतं. अहमदनगर जिल्ह्यातील राहता शहरात संभाजी भिडे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. समता परिषद, ओबीसी सेवा संघ, भारत मुक्ती मोर्चा संघटनेनं हे आंदोलन केलं. राष्ट्रपुरुष आणि राष्ट्रीय ध्वजाचा अवमान केल्यानं भिडे यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी सोयाबीन पिकावर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव झालाय. खरीप हंगामात साधारण 1,50,000 हेक्टरवर शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली आहे. समाधानकारक पाऊस पडत नसल्यानं आधीच सोयाबीन पीक संकटात आहे. या रोगामुळे आता झाडं पिवळी पडून सोयाबीनला शेंगा येणार नाहीयेत, त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण आहे. अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरण 82% भरलंय. अकोले तालुक्यात दमदार पाऊस झाल्यानं धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. धरणातील पाण्याचा विसर्ग प्रवरा नदीपात्रात सुरू आहे. याचा 182 गावांना फायदा होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेनं भरत आलंय. सध्या धरणात 95% पाणीसाठा जमा झालाय, त्यामुळे परिसरात आनंदाचं वातावरण आहे. धरणाच्या भिंतीवरून बाहेर पडण्यासाठी पाणी उसळ्या मारताना दिसतंय. बारसूची सत्यस्थिती झाकून ठेवल्याचा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केलाय. आज होणाऱ्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर देणार असल्याचा इशाराही राऊतांनी दिला.
पंढरपूर सांगोल्यासह जिल्ह्यातील कायदेशीर खडी क्रशरवर बेकायदेशीर खडी क्रशरवर लवकरच कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. सर्व नियमांना बगल देत जिल्ह्यात अवैध खडी क्रशर सुरू असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली. यासंदर्भात बैठक घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला. लाल मातीतली कुस्ती म्हणजे